आपलं घर अगदी स्वच्छ लखलखीत असावं असं आपल्या सगळ्यांनाच नेहमी वाटतं. त्यात स्वयंपाक घर असेल तर आपल्या घराचा तो आत्माच नाही का, तो अगदी लख्ख असावा. पण या धक्काधक्कीच्या जीवनात वेळेला खूप महत्व आहे. आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही, यामुळे स्वच्छता थोडीशी मागे राहते. अशा वेळेस कमीत कमी टाइम मध्ये आपलं काम कसं साधून घ्यायचं हेच तर मी आजच्या या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. किचन आपलं स्वच्छ असेल ना तर मग स्वयंपाक करायला सुद्धा उत्साह येतो. मग करायचं तरी काय? काही नाही, अगदी सोपं आहे. अगारोचा हा इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर आणायचा. हा तुमचं इतकं काम सोपं करून ठेवतो म्हणून सांगू. किचनच नाही तर बाथरूम, टॉयलेट, तुमचं फर्निचर, बाथ टब, तुमच्या टाइल्स, फरशी असं सगळंच स्वच्छ करून देतो. अहो एवढंच नाही, तुमचं फर्निचर सुद्धा मस्त लखलखीत करून देतो. आता यामधल्या ना एक एक करून सगळे अटॅचमेंट्स आपण बघू. हे जे मी तुम्हाला आधी दाखवलं की नाही, हे आहे मेन बॉडी. यासोबतच हे जे आहे टेलिस्कोप रॉड, हा ब्लू कलरचा आहे, तो स्पॉन्ज ब्रश आहे. यासोबत चार्जिंग लाईन सुद्धा दिली आहे. हा आहे फायबर स्पॉन्ज. हा जो आहे तो आहे लार्ज ब्रिस्टल ब्रश. आता हा पॉइंटेड ब्रिस्टल ब्रश. हा आहे क्लॉथ ब्रश आणि हा इमिटेशन वूल ब्रश आहे. या सगळ्यांसोबतच हा स्मॉल ब्रिस्टल ब्रश सुद्धा आहे. यासोबतच तुम्हाला एक हुक सुद्धा दिलं जाईल की ज्यामुळे तुम्हाला हा स्क्रबर व्यवस्थित ठेवता येईल. यासोबतच युजर गाईड मॅन्युअल आणि हे वॉरंटी कार्ड सुद्धा दिलेलं आहे. आता एक एक करून याचा कसा उपयोग करायचा ते सुद्धा पाहू. सगळ्यात आधी तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की ही इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर ची मेन बॉडी आहे. या मेन बॉडी पार्टलाच तुम्हाला जे ऍक्सेसरीज दिलेले आहेत ते अटॅच करायच्यात आणि यानंतर तुम्ही हे वापरात आणू शकता. आता तुम्हाला जर हाईट मोठी करायची असेल ना याची, किंवा वरचा काही भाग जो आहे तो साफ करून घ्यायचा आहे, तर अशा वेळेस हे जे अटॅचमेंट दिले ते सहज तुम्ही याला लावून घेऊ शकता. आता इथे जे पॅनल दिसतंय ते आहे स्विच बटन. हे ऑन करायचं, अगदी एका क्लिकवरती हे ऑन सुद्धा होतं, ऑफ सुद्धा होतं. आणि यावरतीच तुम्ही स्पीड कंट्रोल सुद्धा करू शकता. 300 RPM चा लो स्पीड आहे आणि 400 RPM चा हाय स्पीड यामध्ये आहे. पॉवरफुल मोटर असल्यामुळे स्पीड ऑप्शन तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही फास्ट किंवा स्लो करू शकता. एका बटनवरतीच सगळे कंट्रोल्स आहेत, म्हणजे यानेच तुम्ही ऑन ऑफ करू शकता आणि स्पीड सुद्धा कंट्रोल करू शकता. आता इथे जे तुम्हाला दिसतंय ते आहे चार्जिंगचं पॉइंट, की ज्याला आपण चार्जिंग पोर्ट म्हणतो. याला अगदी तुम्ही टाइप सी लावून सुद्धा चार्ज करून घेऊ शकता. एकदा चार्ज झालं की वायर काढून टाकायची, म्हणजे हे मशीन वायरलेस झाले. आता इथे जे तुम्हाला लाईट दिसते यावरून तुमच्या लक्षात येईल की चार्जिंग किती झाली आहे किंवा किती कमी झाली आहे, हे सुद्धा तुमच्या या लाईट्स वरून लक्षात येईल. आता याला अटॅचमेंट लावणं सुद्धा खूप सोपं आहे बरं का. फक्त तुम्हाला हे जे खाचं आहे त्या लक्षात घ्यायच्यात आणि यामध्ये अलगद असं प्रेस करून घ्यायचंय. इतकं सोपं आहे, अटॅचमेंट झाली. आता यानंतर तुमच्या स्पीडनुसार हा स्क्रबर इथे मी ऑन केलेला आहे आणि आपलं काम करण्यास हा तयार आहे. आता आणखीन एका अटॅचमेंटचं सांगायचं झालं तर इथे पहा, हा वेलक्रो आहे, त्यामुळे इतर अटॅचमेंट याला अगदी सहज असे चिकटू शकतात आणि तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर हे पहा, या पद्धतीने असं चिकटवायचंय, सहज असं ते चिकटलं जातं आणि यानंतर मेन बॉडीला हे अटॅच करून घ्यायचंय. झालं, हे त्याचं काम करायला लगेच सुरुवात करेल. आता जे इतर स्क्रबर्स आहेत किंवा मग स्पॉन्ज आहेत ते अगदी सहज तुम्ही याला अटॅच करू शकता. हे पहा, या पद्धतीने अगदी सहज काढायचं आणि सहज हे चिकटलं सुद्धा जातं. हा इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर आहे, म्हणजे हा पाण्यामध्ये काम करणार. पण हा इलेक्ट्रिक असल्यामुळे पाणी याला लागलं तर चालेल का, हा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. तर बघा, इथे सगळं या स्क्रबर वरतीच लिहिलेलं आहे. तुम्ही पूर्ण याची बॉडी पाण्यामध्ये नाही वापरू शकत. याचा ब्रशचा जो हेड आहे तो तुम्ही पाण्यामध्ये घातला तरी सुद्धा चालू शकतं, किंवा अगदीच थोडस वरती पाणी लागलं तरी सुद्धा चालू शकतं. आता बऱ्याच वेळा असं होतं की वरती उंचावरती आपले लॉफ्ट असतात, किंवा मग पॅन वगैरे तुम्हाला साफ करायचं असेल, तर मग अशा वेळेस अटॅचमेंट हवी. मग यासाठीच यासोबतच टेलिस्कोपिक रॉड सुद्धा दिलेली आहे, की ज्यामुळे तुम्ही सहज याची अटॅचमेंट करू शकता आणि यानंतर उंचावरचं सुद्धा तुम्ही अगदी सहज असं हे क्लीन करून घेऊ शकता. आता याच्या हाईटची गरज तुम्हाला किती आहे यानुसार तुम्ही याला अटॅचमेंट करू शकता. या प्रोडक्टचा संपूर्ण माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याचा वापर करून आपण क्लिनिंग कशी करायची हे सुद्धा बघू.
क्लिनिंगला मी सुरुवात करते, पण सगळ्यात आधी उंचावरचा जो भाग आहे ना तो आधी क्लीन करून घ्यायचा. म्हणजे काय होतं, जी काही धूळ आहे ती खाली पडते आणि खालचा जो सरफेस आहे तो आपण आधी जर स्वच्छ केला तर पुन्हा त्याच्यावरती धूळ पडू शकते, नाही का? यामुळे मग काय करायचं, आधी वरचे जे लॉफ्ट्स आहेत ते स्वच्छ करून घ्यायचे. तर मला ना इथे फक्त या लॉफ्टच्या ज्या काचा आहेत त्या पुसून घ्यायच्या, तर यासाठी क्लॉथ ब्रश लावलाय आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज उंचावरचं सुद्धा मी अगदी सहज असं क्लीन करून घेऊ शकते. आता यानंतर किचन लोट्याच्या वरचे जे लॉफ्ट्स आहेत ते सुद्धा मी क्लीन करून घेणार आहे. क्लॉथ स्पॉन्जेस मी लावून घेतलेला आहे, पण याला थोडंसं डिश लिक्विड जे आहे ते लावून घेतलंय की जेणेकरून जो तेलकट भाग आहे तो सुद्धा अगदी सहज असा साफ होईल. आता हे जे फर्निचर आहे ते लाकडाचं आहे, याच पद्धतीने तुम्ही इतर जे तुमचं घरातलं फर्निचर आहे ना ते सुद्धा क्लीन करून घेऊ शकता. पुन्हा जो हा क्लॉथ आहे तो तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा यावरती फिरवून घेऊ शकता. म्हणजे मग जो काही सोप यावरती लागलेला आहे, डिश लिक्विड लागलेला आहे, ते सुद्धा अगदी सहज असं पुसलं जातं. किचनचा टॉप भाग तर माझा संपूर्ण असा क्लीन झालेला आहे, मस्त शाईन करतोय. आता किचन ओटा आधी क्लीन करायला घेऊ. तर आपण शेगडी सुद्धा अगदी लखलखीत स्वच्छ करून घेणार आहोत. ओटा थोडासा ओलसर करून घेऊ, शेगडी सुद्धा थोडीशी मी ओलसर करून घेतली. आता हे जे लिक्विड असतं आपलं डिश लिक्विड तेच मी यावरती घातलेलं आहे आणि आता मस्त अशी शेगडी आपण आधी घासून घेऊ. तर यासाठी फायबर स्पॉन्ज मी इथे लावून घेतलेला आहे. आता या पद्धतीने तुम्हाला काहीच करायचं नाही, हलक्या हाताने फक्त ही मशीन इकडे तिकडे फिरवायची. तो त्याचं अगदी व्यवस्थित असं काम करतो, कुठेही तुम्हाला चिकटपणा जाणवणार नाही, तेलकटपणा दिसणार नाही. अगदी परफेक्ट अशी शेगडी नव्यासारखी क्लीन होते. आता लार्ज ब्रिस्टल असणारा ब्रश मी इथे अटॅच केलाय आणि ओट्याचा जो सरफेस आहे तो सुद्धा आपण चांगला असा घासून घेऊयात. बऱ्याचदा या ओट्याच्या ज्या कडा आहेत त्या तशाच तेलकट राहतात, कितीही घासल्या तरी जात नाही, पण या स्क्रबरने ना अगदी काम सोपं झालंय. कोपरा ना कोपरा अगदी स्वच्छ निघतो. एवढंच नाही तर टाइल्स सुद्धा अगदी स्वच्छ निघतात. म्हणजे जो तेलकटपणा उडलेला असतो ना फोडणी देताना वगैरे टाइल्स वरती, तो सुद्धा अगदी सहज स्वच्छ होतो. किंवा बऱ्याचदा दोन टाइल्सच्या मध्ये बराचसा असा तेलकट थर असतो तो सुद्धा निघून जातो. किचनच्या टाइल्स प्रमाणे तुम्ही बाथरूमच्या टाइल्स सुद्धा अगदी परफेक्ट अशा घासून घेऊ शकता. नळांवरती सुद्धा पाण्याचा खूप थर आलेला असतो आणि नळ असे पांढरे पडलेले असतात. तर हे स्वच्छ करण्यासाठी इथे मी हा पॉइंटेड ब्रिस्टल ब्रश घेतलाय की ज्यामुळे आपले जे नळ आहेत ते अगदी सहज स्वच्छ करता येतात. आधी नळावरती थोडंसं पाणी ओतून घेतलं, थोडंसं डिश लिक्विड घातलेलं आहे, साईडला सुद्धा घातलं आणि यानंतर या ब्रशने आपल्याला अगदी कडा ना कडा अगदी व्यवस्थित अशा घासता येतात. आता बऱ्याचदा असं होतं की नळाखालचा जो भाग आहे ओठाचा तो खूप पाणी साठून साठून पांढरट होऊन जातो आणि असा हा पांढरट भाग काढणं खूप कठीण होऊन जातं. मग अशा वेळेस अगदी कडा ना कोपरा साफ करणारं हे ब्रश इथे वापरायचं. त्यामुळे काय होईल, नळाखाली साचलेला हा पांढरा थर अगदी सहज निघून जाईल. बऱ्याचदा आपल्या सिंकच्या कडा आपल्याला व्यवस्थित घासता येत नाही आणि यामुळेच हे सिंक सतत भांड्यांनी, खरकट्या भांड्यांनी भरलेले असल्यामुळे यामधून वास सुद्धा येतो. हे सिंक अगदी स्वच्छ असायला हवं यासाठी हा ब्रश तुम्ही वापरू शकता. अगदी कडा ना कडा व्यवस्थित अशा साफ होतात. याचे कोपरे सुद्धा तुम्ही बघाल, थोड्या वेळाने धुतल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की अगदी स्वच्छ झालेले आहेत, कुठेही कचरा किंवा तेलकटपणा राहिलेला नाही. हाताने हे सगळं घासणं खरंच खूप अवघड होऊन जातं आणि हातही दुखून येतात. आता सणासुदीचे सुद्धा दिवस आहेत, लवकरच दिवाळी सुद्धा येते, तर अशा वेळेस हा इलेक्ट्रिक स्पॉन्ज स्क्रबर तुम्हाला खरंच खूप मदत करणार आहे. किचन ओटा इथे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि आता तुम्ही ह्याची स्वच्छता किंवा किती लखलखीत असा किचन क्लीन वाटतोय असं स्वच्छ स्वयंपाक घर कोणाला नाही आवडणार. आता याच पद्धतीने क्लॉथ ब्रश अटॅच करून थोडस सोप याला लावून घ्यायचं आणि फ्रीज सुद्धा अगदी सहज तुम्ही क्लीन करून घेऊ शकता. अवन, ओटीजी, मिक्सर ग्राइंडर अगदी सहज तुम्ही याने क्लीन करून घेऊ शकता. फ्रीज वरती उमटलेली बोटं अगदी सहज निघून गेली आणि अगदी क्लीन असा फ्रीज झालाय. आता याच पद्धतीने तुम्ही फरशी सुद्धा छान घासून घेऊ शकता. बऱ्याचदा असं होतं की कडा तशाच राहिल्या जातात आणि जो कडेची पट्टी सुद्धा आहे ना फरशीची भिंतीच्या साईडची, ती सुद्धा बरीचशी अशी किळकटलेली असते, तर ती सुद्धा तुम्ही अगदी सहज घासून घेऊ शकता. एक ना अनेक याचे फायदे आहेत. जितकं तुम्ही याला कामाला लावाल
तितकं हे काम करत राहील. तुम्हाला जर हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन चेक करा. आणि हो, आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा व्हिडिओ अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत, तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.